खे वाटपावरून महाराष्ट्रामध्ये मोठे रणकांदार होणार आणि नाराज झालेले आमदार पुन्हा शिवसेनेत जातील आमदार अमोल मिटकरी शिंदे सरकार आणि भाजप सरकारमध्ये खाते वाटप झालं या खाते वाटपावर अमोल मिटकरी काय म्हणतात ते पाहूयात या आजच्या खातेवाटपामुळे शिंदे सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदार हे नाराज आहेत कारण शिंदे साहेबांनी अर्थ खातं मागितलं होतं फडणवीस साहेबांनी ते स्वतःकडे ठेवलं स्वतः भुसे साहेबांनी कृषी खातं मागितलं होतं त्यांना बंधारे व खनिकर्म हे खातं दिलं गेलं अब्दुल सत्तार यांनी महसूल खातं मागितलं होतं त्यांना कृषीमंत्री केलं आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी हुशारीने आपल्याकडे महसूल खातं ठेवलं देवेंद्र फडणवीस यामध्ये परत एकदा यशस्वी झालेत आणि शिंदे गटाच्या तोंडचं पाणी पुसलं गेलं आणि अनेक आमदार हे नाराज झालेले पाहायला मिळत आहेत अनेक आमदार हे फुटण्याच्या मनस्थितीत आहेत तर याच कारणावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठं राजकारण होण्याची शक्यता आहे आणि नाराज झालेले आमदार पुन्हा एकदा शिवसेनेत जातील असं भाकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे नाही नक्कीच या खातेवाटपावर मला एवढंच सांगावंसं वाटतं की ज्या अपेक्षेने शिंदे गट फडणवीसांसोबत किंवा भारतीय जनता पार्टीसोबत गठबंधनामध्ये सत्तेमध्ये आला त्या अपेक्षेचा या खातेवाटपामुळं भ्रमनिराश झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांकडं गृह अर्थ या खात्याची सुद्धा मागणी होती ती फडणवीसांनी चफलकपणे आपल्याकडं ठेवून घेतलेली आहे फडणवीसांनी महत्त्वाची खाती भाजपकडेच ठेवली आणि ज्यांना ज्या खात्यावर द्यायचं होतं म्हणजे विशेष म्हणजे आज तर त्यांनी कमाल केली की मंगलप्रभात लोडांकडे महिला व बालकल्याण दिलं मागच्या काळात दादाजी भुसेंनी कृषी खातं व्यवस्थित सांभाळलं होतं ते दादाजी भुसे शिंदे गटाचे होते त्यांच्याकडे बंदरे व खनिकर्म दिलं आणि हिंदुत्वाच्या जोरावर शिंदेसोबत गठबंधन करणारे अब्दुल सत्तार यांच्याकडं खातं काय दिलं तर कृषी खातं दिलं त्याच्यामुळे हे सगळं जर एकंदरीत मंत्रिमंडळ खात्याचा खातेवाटपाचा जर विस्तार बघितला तर ही फक्त आणि फक्त शिंदे सरकारच्या शिंदे सरकारसोबत आलेल्या आमदारांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे यामध्ये कोणीही समाधानी नाही आणि या खातेवाटपानंतर अनेक आमदार फुटून परत शिवसेनेत मातोश्रीच्या आत बसण्याची शक्यता आहे आणि या खातेवाटपावरूनच भविष्यात महाराष्ट्रात रणकंदन होण्याची शक्यता आहे बिर रिपोर्ट तेज मराठी न्यूज अकोला